मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया अर्थातच साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मानला जाणारा हा मुहूर्त आहे आणि अनेक जण याच मुहूर्ताच्या निमित्तानं नवीन कामाला सुरुवात करतात म्हणून आपल्या सर्वांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजचा जे काही आपण माहिती पण आजचा जो काही भाग आहे तो अपकमिंग कोकण मंडळा संदर्भातला आहे तीच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीची जी काही अंतिम तारीख आहे ती संपलेली आहे ऑनलाईन पेमेंटची तारीख संपलेली आहे आणि आता सगळ्यांची ओढ लागलेली आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे प्रसिद्ध होणाऱ्या चेकलिस्टकडे अर्थातच प्रारूप यादीकडे नेमकं कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अर्ज आलेले आहेत नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज झालेले आहेत याची माहिती घेण्याची सर्वांना ओढ लागलेली आहे आणि लवकरच ती माहिती म्हाडाकडून जाहीर केली जाणार आहे पण ज्यांना काही कारणास्तव या लॉटरीमध्ये सहभागी होता आलं नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे खूप महत्त्वाची बातमी आहे जेणेकरून तुम्हाला तर लवकरच नवीन कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये सहभागी होता येणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉबडी न्यूज तर मित्रांनो जी काही कोकण मंडळाची लॉटरी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की खूप चांगला रिस्पॉन्स आहे एकोणसाठ हजार अर्ज दाखल झालेले आहेत ऑनलाईनपैकी आणि काल याची अंतिम पेमेंटची मुदत संपलेली आहे आणि आता लवकरच आज संध्याकाळपर्यंत याच्या संदर्भ डेटा हा म्हाडाकडून डिक्लेअर केला जाणार आहे आणि सत्तावीस तारखेला नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत ती सगळी यादी आपली म्हाडाच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाणार आहे पण ज्यांना या सुरतीमध्ये काही कारणास्तव सहभागी होता आलं नाही त्यांना अपकमिंग मुंबईची लॉटरी आहेच पण ज्यांना कोकण मंडळाच्या लॉटरीतून मुंबई परिसरामध्ये घरे घ्यायचे असतील त्यांच्यासाठी म्हाडाने कालच एक नवीन अपडेट दिलेला आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलन प्रेस करायला मात्र विसरू नका महत्वाचं मित्रांनो वीस टक्के सर्वसमय योजना जी काही आहेत त्या योजनेला प्रत्येक लॉटरीमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याचं चित्र आहे सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जवळजवळ आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी घरांची सोडत काढण्यात आली होती त्याच्यामध्ये वीस टक्के सर्वसमक्ष योजनेअंतर्गत आठशे बारा घरे उपलब्ध केली गेली होती आता एकंदरीत दोन, एक जो जो दोन हजार एकवीसच्या लॉटरीमध्ये मित्रांनो जवळजवळ दोन लाख सेहेचाळीस हजार अर्ज दाखल झाले होते विथ पेमेंट आणि त्याच वेळेस जे काही वीस टक्के सर्वसमक्ष योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे काही आठशे बारा घरे उपलब्ध केली होती त्यासाठी जवळजवळ दोन लाख सात हजार फॉर्म जमा झाले होते फ फक्त आठशे बारा घरांसाठी म्हणजे विचार करा आठशे बारा घरांसाठी दोन लाख सात हजार अर्ज आले होते याचाच अर्थ लक्षात घ्या की कि किती चांगला रिस्पॉन्स वीस टक्के सर्वसमक्ष योजनेला दोन, एक लेला दोन एक हजार एकवीस साली मिळालेला होता आता दोन हजार तेवीस जी आत्ता लेटेस्ट लॉटरी आलेली आहे त्या लॉटरीमध्ये सुद्धा एकोणसाठ हजार अर्ज आलेले आहेत आणि त्याच्यापैकी नेमका वीस टक्केला किती आहेत आणि बाकी योजनेला किती आहेत हा डेटा अद्यापही म्हाडाने दिलेला नाही पण एवढं मात्र कळालेलं आहे की वीस टक्के सर्व सौमिक योजनेअंतर्गत जे काही रेमंड प्रकल्प आहे गोरे म्हणजे ठाणे येथील रेमंड प्रकल्प त्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे अर्थातच रेमंडचं प्रोजेक्ट बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे अनेक साईट व्हिजिट आपण केलेले आहेत तसं सांडपाड आणि घनसोली हे प्रकल्प आहेतच पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी घरांची संख्या नगण्य असल्यामुळं कदाचित अर्ज हा तार विचार केलेला असावा की ठाण्यामध्ये शुअर म्हणजे जास्त संधी आहे जास्त चान्सेस आहेत घर लागण्याची आणि म्हणून त्यांनी कुठेतरी ठाणे हा प्रिफरन्स दिलेला असणार आहे म्हणून या लॉटरीमध्ये ठाण्याला सगळे जास्त अर्ज आले असे एक म्हाडकडून माहिती देण्यात आलेली आहे आता नवीन माहिती द्या मित्रांनो ती आहे लवकरच या कोकण मंडळाच्या घराचा सर्वे सुरू केला जाणार आहे आणि ती घरे जी काही घरे वीस टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत आहे ती लवकरच ताब्यात घेतली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी पुढील लॉटरीचं नियोजन केलं जाणार आहे आता ही घरे मित्रांनो सध्या डोंबिवली रुनवाल बिल्डर्सच्या प्रकल्पामध्ये डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी जवळजवळ सहाशे घरे तयार केली जात आहेत आणि त्याचा आढावा कुठेतरी मागच्या शुक्रवारी म्हाडाचे मुख्याधिकारी श्री सरांनी घेतलेला आहे आणि त्यांनी त्या घरांची पाहणी केलेली आहे ती घरे कशी बनत आहे त्या घरांचं एकत्रित स्ट्रक्चर कसं आहे काम कुठपर्यंत आलेलं आहे ही सगळी पाहणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की लवकरच ही घरे मा मंडळाच्या ताब्यात येतील आणि नंतर कोकण मंडळाकडून इतर ठिकाणचे घरे सुद्धा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ठाणे या ठिकाणी सुद्धा बरेच घरे आहेत मित्रांनो जी आता म्हाडाला मिळणं अपेक्षित आहे आणि मग ठाणे आणि डोंबिवली कल्याण या भागातील सगळ्या घरांचं एकत्रीकरण करून लवकर याची सोडत काढण्याची तयारी कोणत्या कोकण मंडळाकडून केली जाणार आहे आता अनेकांना हा प्रश्न पडला होता मित्रांनो की सर्व समावेश योजना म्हणजे काय मित्रांनो ही सगळी खाजगी घरी असतील असतात त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप बऱ्यापैकी चांगली असते इतर योजनेच्या मानाने आणि ज्या ठिकाणी मुंबई वगळता म्हणजे मुंबई सोडून ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा भागामध्ये जर एखाद्या बिल्डरला चार हजार चौरस मीटर पेक्षा जास्त जर काम करायचं असेल तर अशा वेळेस म्हाडाची वीस टक्के सर्व समावेश योजना लागू केली जाते आणि त्या योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट या दोनही उत्पन्न गटासाठी घरे बांधणं हे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे आणि ती घरे बांधून म्हाडाला हँडओव्हर करणं आणि मग ती म्हाडा आपल्या लॉटरीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत किंवा ज्यांना घरांची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं म्हणून एकंदरीत वीस टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत डोंबिवली या ठिकाणी सहा घरे अत्यल्प उत्पन्न गटाचे आहेत त्याशिवाय ठाण्यामध्ये सुद्धा लवकरच घरे हँड ओव्हर केली जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे आता ठाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त घरी फक्त घोड बंदर रोड याच एरियामध्ये जास्त घरे आहेत आणि नवीन ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत म्हणून एकंदरीत ज्यांना काही कारणास्तव सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये सहभागी होता आलं नाही मात्र लवकरच आता लवकर म्हणत तरी ही लॉटरी कधी येऊ शकते हा तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये प्रश्न विचारणार आहात महाडाकडून याच्या संदर्भात कुठलंच अपडेट दिलेलं नाही की नेमकं कधी काढू पण आगामी सोडत एवढंच त्यांनी उल्लेख केलेला आहे तर माझ्या मित्रमित्रांनो ही आगामी सोडत आता सहा ते सात महिन्याच्या नंतरची येऊ शकते आधारात दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतर ही सोडत आता जाहीर केली जाऊ शकते कारण सध्या मुंबई मंडळाचं सोडती नियोजन आहे अद्यापही कोकण मंडळाची जी आता सध्या लॉटरी सुरू आहे दोन हजार तेवीसची ची त्याची यादी सत्तावीसला लागेल फायनल यादी चारला लागेल आणि याचा निकाल दहा मेला लागेल दहा मेला निकाल लागल्याच्या नंतर ह्याचं डॉक्युमेंटेशन पूर्ण करणं आवश्यक आहे माझ्या मते तर जोपर्यंत डॉक्युमेंटेशन पोजिशनची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत नवीन लॉटरी जाहीर करतील असं मला वाटत नाही पण नक्कीच मुंबईची लॉटरीमध्ये अपकमिंग जी काही आहे मे मध्ये जी जाहीर होणं प्रस्तावित आहे ती नक्कीच जाहीर केली जाऊ शकते आणि मग मुंबईची लॉटरी झाल्याच्या नंतर त्याचाही प्रोसेस झाल्याच्यानंतर कुठेतरी मग पुन्हा एकदा कोकण मंडळची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाऊ शकते म्हणून त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा महिने अजून वाट बघावी लागणार आहे वेट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जाणार आहेत पण आतापासून म्हाडाने या कोकण मंडळाच्या वीस टक्के सर्वसमक्ष योजनेवरती जास्त भर द्यायला सुरुवात केली आहे कारण इतर जे काही म्हाडाच्या योजना आहेत म्हणजे प्रथम येण्याचं प्रथम प्राधान्य आहे बोळीं जिथील योजना आहे जे काही खोनी शिरडोन भंडारली या ठिकाणी जे काही पी एम ए वाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजना आहे त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये आणि याच्यामुळे कुठेतरी म्हाडाला एक काहीतरी वेगळे प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे म्हणून विरारची घरे ही प्रथम प्रथम प्रधान अंतर्गत उपलब्ध केली गेली पण त्याला सुद्धा अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये आणि म्हणून आता पुन्हा नवीन काहीतरी युक्ती नवीन काहीतरी आयडिया काढून ही घरे कशी विकता येतील याकडे म्हाडाचं लक्ष लागलेलं आहे म्हणून एकंदरीत आता जे काही वीस टक्के सर्व समावेश योजना आहे ती कल्याण डोंबिवली शिरफाटा घोडबंदर रोड वसई विरार या पट्ट्यामध्ये लगेच म्हणजे नक्कीच नव्या लॉटरीमध्ये या ठिकाणांचा समावेश केला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय नवी मुंबईमध्ये सुद्धा काही अंशी थोडीफार घरे या लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहेत म्हणून एकंदरीत जी काही अपकमिंग कोकण लॉटरी आहे जी काही अपकमिंग मुंबई लॉटरी आहे या लॉटरीचं अपडेट जसं जसं माडाकडून मिळेल तसं तसं अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर हे होतं मित्रांनो आगामी कोकणमध्येच्या सुरतीच्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो ना भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद